महिलांचा सन्मान आहे की नाही सभागृहामध्ये? महिलांच्याकडे बघण्याचा आणि बोलण्याचा जी पद्धत असायला पाहिजे अध्यक्ष महोदय, हे सर्वांच सभागृहामध्ये कशी असावी? तुम्ही एखाद्या प्रश्नाला जर चुकीचं काही सन्माननीय सदस्य बोलल्या त्यामुळे तुम्ही एकदम उसळून रिॲक्ट होऊन अपमानजनक काहीतरी बोलायचं, त्यांना खोटं बोललात तुम्ही, कधी खोटं बोलले? एक शब्द सांगा खोटा शब्द आला असेल तर एकडून काढू नका, माफी मागतील. प्रश्न काय आहे की अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला जे शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला आहे, ती आमची सेविका आहे, ताई आहे, तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा हेतू होता, ठीक आहे ते मानलंय. पण या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केला? बेमानी करून पक्ष फोडला काय? बेमानी करून पक्ष फोडलात? तुमची ताकद नव्हती सत्ता द्यायची? तुम्ही काय सत्तेमध्ये आला असता? विरोधी पक्ष फोडलात? बघा मग हा विषय कसा लायला पाहिजे, हा विषय यायला कशाला पाहिजे? पक्ष फोडला. पुढे घ्या, पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3. एक मिनिट, मी या संदर्भातला रेकॉर्ड तपासीन, मंत्री महोदयांकडनं, विरोधी पक्ष नेत्यांकडनं किंवा कोणत्याही सदस्यांकडनं कोणतंही अनपार्लिमेंटरी लँग्वेज वापरली गेली असेल तर रेकॉर्डवरनं काढण्यात येईल. ह्याच्यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही. बसा. चला बोला. धोटे साहेब, धोटे साहेब, प्रश्न क्रमांक 72 साहेब बोला. प्रश्न क्रमांक 3, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, सावकारे साहेब तुम्ही आज सभागृह खूप डिस्टर्ब करता. बसा, बसा. महाराज प्रश्न केला, पुढे तुम्ही मूळ सोडा. आता अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, बसा. प्रश्न क्रमांक 3 नुसार माननीय, बोला बोला, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेले आहे की हे खरे. तर अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून आता विधानसभेत खडाजंगी झाली आहे आणि यावेळी विजय वडेट्टीवार चांगले संतापलेले दिसले. तुमची ताकद नव्हती सत्तेत यायची, तुम्ही बेईमानी करून पक्ष फोडला, अशा प्रकारचा आरोप केला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार. आज चांगले संतापले. खरं तर गिरीश महाजन आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून, मात्र हा विषय वेगळ्याच ठिकाणी गेला. मात्र या सगळ्या दरम्यान, चर्चेदरम्यान विजय वडेट्टीवार चांगले संतापलेले होते. छत्रपतींचा विचार म्हणजे